मी डॉक्टर गणेश पाटील हृदयरोग तज्ञ म्हणून रिदम हॉस्पिटल जळगाव आणि भुसावळ येथे कार्यरत आहे. सध्या सुरू असलेल्या करोनाच्या साथीमुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. या बदलांमुळे हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या अडचणीच्या काळात आपण घाबरून गोंधळून न जाता शांत बुद्धीने आपल्या दैनंदिन जीवनशैलीत काही बदल त्यावर मात करू शकतो. कोरोना हा विषाणू फोमाइट्स मुळे पसरतो. फोमाइट्स म्हणजे अर्थातच आपण रोजच्या आपल्या जीवनशैलीमध्ये ज्या ज्या गोष्टींना स्पर्श करतो, म्हणजे आपले मोबाईल्स असो, लॅपटॉप्स असो, किंवा इव्हन दरवाजाचे हँडल्स आहेत किंवा जिन्याचे कठडे आहेत, या गोष्टींना आपण स्पर्श करतो, अशा गोष्टींपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. म्हणून आपण सहसा घराबाहेर जाणं टाळावं. त्यातच बाहेर कुठेही गेलो तर मग आपण कुठल्याही गोष्टींना स्पर्श करणं टाळावं, आणि जर स्पर्श केलाच तर आपण आपले हात साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. जर ते शक्य नसेल तर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करावा. हाताला, नाकाला, तोंडाला किंवा डोळ्यांना स्पर्श करू नये. तसेच कोणाला जर सर्दी खोकला झालेला असेल तर त्यांच्यापासून एक मीटरचं अंतर ठेवावं आणि मास्कचा वापर करावा. तर विनाकारण घराबाहेर जाणं टाळावं. या गोष्टी सर्वांसाठी सामायिक आहेत, पण हृदयरोगाच्या रुग्णांनी विशेष काळजी आहे, कारण हृदयरोगाचे रुग्ण हे कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी कमकुवत असतात आणि त्यातल्या त्यात जर त्यांना संसर्ग झालाच तर त्याचं रूपांतर गंभीर आजारामध्ये होऊ शकतं. म्हणून हृदयरोग आणि मधुमेहाच्या रुग्णांनी सहसा घराबाहेर जाणं टाळावंच. तर तुमची फेर तपासणीची वेळ जवळ आलेली असेल आणि तुम्हाला काही त्रास नसेल तर जी औषधी आतापर्यंत चालू असेल ती चालू ठेवावी. आपली फेर तपासणी झाली नाही म्हणून घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणं हे तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. आपल्या डॉक्टरांनी आपणास जे जीवनशैलीचे बदल सांगितलेले आहे ते अगदी मध्ये तुला सकस आहार घ्यायचा आहे आणि तो अगदी नियमित वेळेवरती घ्यायचा आहे. प्रथिनेयुक्त आहारांचं सेवन करायचं आहे आणि स्निग्ध पदार्थांचं सेवन टाळायचं आहे. तसंच मिठाचं सुद्धा प्रमाण कमी ठेवायचं आहे आहारामध्ये. सध्या असलेल्या वेळेचा सदुपयोग आपण व्यायाम करण्यासाठी करून घ्यावा. किमान 30 मिनिटे स्वतःसाठी द्यावे, ज्यामध्ये तुम्ही जोरात चालणं धावणं, बाकी सध्या आपण जॉगिंग वगैरे तर करू शकत नाही, स्विमिंगलाही जाऊ शकत नाही, पण ज्या गोष्टी आपण घरातल्या घरात करू शकतो त्या आपण कराव्या आणि किमान 30 मिनिटे स्वतःसाठी द्यावे व्यायामासाठी आणि योगासनांसाठी, की जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील. तसंच 6 ते 8 तासांची झोप ही आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि त्याच्याने आपली प्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. त्यामुळे किमान झोप घेतली. तसंच तुम्हाला दिलेली औषधी अगदी नियमितपणे घ्या आणि लक्षात ठेवा, सध्याची असलेली ही अडचणीची परिस्थिती जाणारच आहे आणि चांगला काळ येणारच आहे. त्यामुळे संयम ठेवा, हा कठीण काळ निघून जाईल. शासनाने घालून दिलेले निर्बंध अगदी सुजाण नागरिकांसाठी पाळा. गणेश पाटील आपणा सर्वांना सुदृढ आरोग्यासाठी सदिच्छा देतो. धन्यवाद.